अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे काही तास उरले आहेत. जुन्नर मधील महाविकास आघाडीकडून मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे सत्यशील शेरकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळून अखेर त्यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आणि सत्यशील शेरकर यांनी आज शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन शक्ती प्रदर्शन करत जुन्नर तहसीलमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. चंद्रजी पवार या पक्षातून उमेदवारी दिली, मी त्यांना धन्यवाद देतो. म्हणजे महाविकास आघाडीतील सगळ्याच घटकांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याला मी उमेदवारी मला या ठिकाणी जाहीर केली. नक्कीच मला असं वाटतं का उमेदवार सत्यशील शेरकर नाही तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची कशा प्रकारची साथ आपल्याला मिळत आहे? नक्कीच मला असं वाटतं का महाविकास आघाडी जर गेले पाहिलं असेल तर मी तो वर्षभरापासून एकनिष्ठ पद्धतीने या ठिकाणी काम करते. लोकसभेमध्ये सुद्धा आदरणीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये महाविकास आघाडीतील सगळ्या घटकांचा मोठा सहभाग होता आणि ती वर्जरमूट आजही त्या पद्धतीने या ठिकाणी आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं का हा विजय खेचून आणल्याशिवाय राहणार नाही. मागच्या वेळेस पवार साहेब आणि खासदार कोल्हे एकत्र होते, 19 तालुक्यातील आमदारकीची भाकरी फिरली गेली. आता उमेदवार आपण आहात, कोल्हे साहेब आपल्या सोबत आहेत, पवार साहेबांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत, भाकरी फिरणार का? हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय का ज्या ठिकाणी पवार साहेब आहेत, ज्या ठिकाणी उद्धव साहेब आहेत आणि ज्या ठिकाणी काँग्रेस पक्ष राहुल गांधी आहेत त्या ठिकाणी आणि महाविकास आघाडी आहे त्या ठिकाणी विजय हा निश्चित आहे. धन्यवाद.